हॅलो फ्रेंड्स बत्तीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे फ्राय फिशची रेसिपी, मी फ्राय ची। फ्राय वेग रेसिपी तर मी इथे हलवा फिश कशा कशाप्रकारे मच्छी फ्राय करायची ह्याची पद्धत दाखवली आहे माझ्या चॅनलवर मच्छी फ्रायच्या खूप वेगवेगळ्या रेसिपीज आहेत पण ही थोडी वेगळी आहे तर मी इथे हलवा मच्छी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे पिसेसमध्ये कट करून घेतलेली आहे तर सगळ्यात पहिले हिला मी मॅरिनेट करून घेते तर अर्धा लिंबू मी स्क्वीज करून घेते ह्याच्यामध्ये जेणेकरून ह्यातला जो वास असतो उग्र तो निघून जाईल तर आता ह्याच्यामध्ये मी एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट ॲड करत आहे तसंच ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद आणि दीड चम्मच मी लाल मसाला ॲड करत आहे तर लाल मसाला हा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता कोणाला जास्त तिखट आवडतं कोणाला कमी या हिशोबाने तर आता ही जी मच्छी आहे त्याच्यामध्ये हा मसाला मीठ हळद सगळं व्यवस्थित आपल्याला कोटिंग करून घ्यायची आहे मच्छीची uh, प्रत्येक एका एका पीसची कारण आपण ह्याला ठेवणार आहोत रेफ्रिजरेटरमध्ये जवळपास पंधरा ते वीस मिनटं तर त्याच्यामुळे मॅरिनेट होऊन मच्छी ही मच्छीची टेस्ट आणखी वाढते तर आता ही मॅरिनेट करायला मी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून घेते तर आता ही मॅरिनेट करून झालेली आहे तर आता इथे पर्यंत मच्छीची जी कोटिंग आहे ती यावेळी मी तांदळाच्या पिठाची करणार आहे तर मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि खूप महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण कुठल्याही तांदळाच्या पिठाने किंवा कशानेही कोटिंग करतो तेव्हा त्याच्यामध्ये मीठ टाकणंच आप आहे आपल्याला नाहीतर मच्छी कितीही तुम्ही वेगळी बदव बनवा ती टेस्टी नाही लागणार त्याच्यामध्ये मी थोडं चवीनुसार मसाला टाकलेला आहे थोडंसं चांगला फ्लेवर येण्यासाठी तर ते मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी एकीकडे तवा गरम करत ठेवलेला आहे तर आता तोपर्यंत मी इथे मच्छीची कोटिंग करून घेते तर मच्छी दोन्ही साईडने अलटी पलटी करून व्यवस्थित पिठामध्ये कोटिंग करायची आणि तसंच त्याच्या दोन्ही ज्या कडा आहेत त्याही व्यवस्थित आपल्याला कोटिंग करून घ्यायच्या आहेत पिठानी तर uh, कुठेही कोटिंग रा कमी राहिलेली नाही पाहिजे किंवा खूप जास्तही नाही आणि कोटिंग करून जेव्हा होते तेव्हा लगेचच ही फ्राय करायला घ्यायची अशा प्रकारे कोटिंग करून जर सा, तुम्ही साईडला ठेवली तर हिला परत पाणी सुटतं आणि मग ती कोटिंग नरम पडते आणि व्यवस्थित आपली मच्छी क्रिस्पी होत नाही तर मी अशा प्रकारे जेवढी मच्छी आहे तेवढी सगळी पिठाने कोटिंग करून घेते तर ता मी तांद्याच्या पिठाची कोटिंगनी तुम्ही मच्छी फ्राय करून एकदा नक्की बघा खूप क्रिस्पी होते आता मच्छी फ्राय होत असताना मी तुम्हाला सा कळेलच की कशाप्रकारे हिचा टेक्स्चर येतो आपण इतर वेळी जी मच्छी फ्राय केली आहे ना त्याच्यापेक्षा खूप वेगळा येतो तर आता इथे तेल गरम करत ठेवले मी थोडं अजून आणखी टाकून घेते हा थोडा पसरट तवा आहे त्याच्यामुळे तेल साईडला पसरतो तर आता मी एक एक करून सर्व मच्छी याच्यावर ठेवून घेत आहे ती फ्राय करत असताना कधीही कर मच्छी एक मच्छी ठेवली की मच्छीचा दुसरा जो तुकडा असतो तो त्या मच्छीपासून लांब ठेवायचा जवळजवळ चिटकून ठेवायचा नाही नाहीतर ती मच्छी मग एकमेकांना चिटकून त्याची कोटिंग निघू शकते आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे एकदा ही मच्छी तव्यावर सगळी ठेवली की त्याच्यानंतर ती लगेच नाही पलटायची जास्तीत जास्त आपण दोन वेळा पलटायची सारखं आलटी करायची नाही या मच्छीला नाहीतर मग मच्छीची कोटिंग पूर्ण बिघडते आणि मच्छी क्रिस्पी होत नाही तर आता मी मी थोडा वेळ ठेवून घेते मीडियम गॅसवर आणि त्यानंतर हिला आता पलटी करायला घेते तर आता एक एक पीस बघा मी पलटी करते तर ता तिला तांदळाच्या पिठामुळे एवढी सुंदर कोटिंग बसलेली आहे की तेलामध्ये थोडासा मसालाही नाही निघाला आहे किंवा आपण ह्याच्यामध्ये जे काय पदार्थ टाकलेले आहेत मच्छी मॅरिनेट करताना ते जराही बाहेर निघालेले नाही आहेत तुम्ही पाहू शकता तेलाचा कलरसुद्धा चेंज झालेला नाही आहे तर हाच फायदा असतो तांदळाच्या पिठाची कोटिंगचा की जे मॅरिनेशन असतं ते बिलकुल बाहेर निघत नाही आणि मच्छी व्यवस्थित क्रिस्पी होते तर आता मी दुसरी साईड पलटून घेतल्यानंतर हिला आणखी थोडा वेळ ठेवून घेणार आहे प्रकारे मी फक्त दोन वेळाच हिला पलटी करून घेणार आहे आणि तेलामध्ये ती व्यवस्थित शिजते आता मी थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवते ह्याची कोटिंग बघू शकता तुम्ही आणि टेक्स्चरही बघू शकता मच्छीचा किती सुंदर आलेला आहे आणि ती चारी बाजूने व्यवस्थित कोट झालेली आहे आणि खूप वेळापर्यंत ही क्रिस्पी राहते आणि आपण जे जेवणाच्या आधी थोड्या वेळ आधी समजा फ्राय करून घेतली तरी थोडा वेळ हिला तव्यावरच ठेवायची तव्यावरून काढून नाही ठेवायची तव्यावर ठेवल्यामुळे जरी गॅस बंद असेल तरी पण तवा गरम असतो त्याच्यामुळे ती मच्छी क्रिस्पी आणि अत, अतिशय कुरकुरीत राहते आता ही तोडून दाखवली मी तुम्हाला बघ बघितलं असेल तुम्ही किती व्यवस्थितचं बाहेर लेअर तयार झालेलं आहे जे तांदळाच्या पिठाचं आणि आतमध्ये व्यवस्थित ती मच्छी शिजली गेलेली आहे आतपर्यंत तेल जाऊन त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही मच्छीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तसंच मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर ही मच्छी तुम्ही भाकरीसोबत आपल्या तांदळाच्या भाकरीसोबत खूप सुंदर लागते तसंच भातासोबतही खूप सुंदर लागते तर तुम्ही पाहू शकता हिला मी असे रब करून बघते तरी पण हिची कोटिंग निघत नाही आहे तर प्रकारे तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा